ओके गुड, रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे. अटेंडन्स कंप्लीट करा तुम्ही. ओके, गुड इवनिंग एवरीवन. टुडे इज आवर ईवीएस 2 क्लास एंड इन दिस क्लास वी आर गोइंग टू रिवाइज लेसन नंबर 6 एंड 7. ओके, तुमचा तसाही पूर्ण सिलेबस कंप्लीट झालेला आहे. गुड इवनिंग. तुमचा सिलेबस पूर्ण झालेला आहे, सगळे लेसन्स कंप्लीट झालेले आहेत आपले, आणि काही मुलांची पुढच्या आठवड्यामध्ये सेकंड युनिट टेस्ट चालू होते. ओके, तर त्या हिशोबाने तसंही तुमचं रिव्हिजनच चालू आहे. मला वाटतं मॅडमचे 5 धडे झाले असतील मोस्टली. तर मी आज 6th आणि 7th ची रिव्हिजन घेणार आहे. ओके, तर मला पहिले सांगा सगळ्यांनी रीडिंग संपवलं का? रीडिंग कंप्लीट झालं तुमचं दोन्ही लेसनचं, 6th आणि 7th? तुम्हाला घरी प्रिपेअर करायला सांगितलं होतं सकाळी. सगळ्यांनी प्रिपेअर केलंय का? जरा चॅटबॉक्समध्ये लिहा. ओके, अनुजने केलंय, अजून आदेशने पण केलंय, हर्षद, प्रमिता, काय केलं मग तुम्ही? मी सकाळी मेसेज टाकला होता की नाही? ओके, याने पण यस लिहिले, हर्षदने. ठीक आहे, नेवर माइंड. मी एक काम करते, पहिल्यांदा माझी स्क्रीन प्रेझेंट करते, ती तुम्हाला दिसते की नाही व्यवस्थित ते सांगायचं. ओके, बघा हे तुमचं बुक आहे आणि 6th लेसन मी दाखवलाय स्क्रीनवर, तो दिसतोय का तुम्हाला? सांगा मला. ओके गुड, विजिबल आहे, शाबाश. ठीक आहे, मग आता मी काय करणार आहे, मी तुम्हाला काही तुमच्या लेसन्स वरचे क्वेश्चन आन्सर घेणार आहे आणि काही ॲडिशनल क्वेश्चन आन्सर पण घेणार आहे. ओके, तर आपण सुरुवात करूया. थोडाफार बघूया काय आहे लेसन नंबर 6 काय आहे आपला, स्टोन एज, आणि त्याच्यात मध्ये काय शिकायचं आपल्याला, स्टोन टूल्स म्हणजेच काय, अश्मयुग आणि त्याच्यातली दगडाची हत्यार. मग स्टोन एज का म्हणतात त्या एजला, कारण त्याच्यामध्ये भरपूर स्टोन टूल्स म्हणजे दगडाची हत्यार सापडली. ओके, म्हणून आपण त्याला अश्मयुग, अश्म म्हणजे दगड, म्हणून अश्मयुग मराठीत म्हणतात आणि इंग्लिशमध्ये आपण स्टोन एज म्हणतो. आणि मग तुम्ही बघितलं जेव्हा मॅडमने लेसन शिकवले तेव्हा तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये की बऱ्याच प्रकारची हत्यार म्हणजे बरेचसे टूल्स दगडांनी बनलेले सापडले वेगवेगळ्या ठिकाणी, है ना. आणि मग त्या हत्यारांमध्ये कशा प्रकारे चेंजेस होत गेले, जसं स्टोन एज टूल्स जे आहेत त्याच्यावरनं त्या स्टोन एजचे 3 टाइप्स किंवा 3 पिरियड्स, 3 कालखंड पडले, ओल्ड स्टोन एज, मिडल स्टोन एज आणि न्यू स्टोन एज. मराठीत त्याला काय म्हणतो आपण, पुराश्मयुग, नंतर असतं मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग, असे 3 भाग पडले, 3 कालखंड पडले. ओके, कशावरून, की ज्या प्रकारची दगडी हत्यारं म्हणजे जसे स्टोन टूल्स सापडले आपल्याला, दगडाची हत्यारं सापडली त्याच्यावरून अधिक जुना कुठला होता, मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस आले. हॅलो, कोणी? मॅम हा बोला. मॅम कोण बोलताय? माईक तुमचं चालू असेल तर काय डाऊट आहे तो तरी सांगा, नाहीतर मेसेजने लिहा. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन स्विच ऑन युअर माइक, बिकॉज तुम्ही खूप कमी मुलं आहात. प्रमिताने हँड रेज केलाय, बोला प्रमिता. मॅम हा बोल पुढे, तू फक्त मॅमच बोलतीयस. मॅम साऊंड खूप ब्रेक होतोय आणि चॅट बॉक्स पण ओपन नाही होतोय. बाकीच्यांनी सांगा, माझा आवाज क्लिअर येतोय का सगळ्यांना? प्रमिताला माझा नीट आवाज येत नाहीये, तर बाकीच्यांना येतोय का? ओके, आदेशला येतोय, अनुजला पण येतोय, हर्षदला पण येतोय. प्रमिता बाळा, तुझ्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे मे बी. ओके, प्लीज जरा नेटवर्क स्ट्रॉंग असेल तिथे बसा,
किंवा तुझी नेहमीची जागा असेल तर काहीतरी आज तुमच्या इकडे नेटवर्कचा इश्यू असेल, कारण सगळ्यांना आवाज जातोय आणि मी पण फुल नेटवर्क मध्ये आहे. ओके, माझं पण वायफाय मॅम चालू आहे, बोल. मॅम हां बोल प्रमिता, तुला आवाज येत नाहीये, तुझा नेटवर्कचा मॅम कॅन प्रॉब्लेम आहे यू हिअर बघा. मी? आय कॅन हिअर यू बट आय थिंक यू यू डोंट हिअर मी. तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. आपण प्रमिताला एक मेसेज टाकूया आणि मग कंटिन्यू करूया. ओके ठीक आहे, प्रमिताला मेसेज टाकून झालाय, आपण कंटिन्यू करूया. आणि कोणीही मी सांगितल्याशिवाय माईक चालू करायचा नाही. ओके ठीक आहे, तर आपण बघत होतो की वेगवेगळी हत्यारं बनवली माणसाने दगडापासून. ओके, जसं ओल्ड स्टोन एजमध्ये काय झालं होतं, होमो हॅबिलिस आणि होमो इरेक्टस, म्हणजे मराठीत त्याला काय म्हटलं गेलेलं, कुशल मानव आणि ताठ कण्याचा मानव. या दोघांनी काय केलं होतं, त्यांनी एक नवीन त्यांनी एक टेक्निक डेव्हलप केली होती, पर्क्युशन टेक्निक, मराठीत त्याला आघात तंत्र म्हणतात. ओके, आणि त्याच्या त्याने त्यांनी काय केलं होतं, काही हत्यारं बनवली होती पण त्याचा उपयोग फक्त नट्स म्हणजे कठीण कवचाची फळं उघडण्यासाठी किंवा हाडं फोडण्यासाठी होतं. मग त्याच्यानंतर पुढच्या मानवाने आणखीन दुसरा कोण आहे, होमो इरेक्टस. ओके, त्याने आणखीन काही त्याच्यामध्ये शोध लावले. त्याच्या पुढे गेल्यानंतर निअँडरथल मॅन आला, ज्याने काय केलं, त्याने टूल मेकिंगच्या टेक्निक्स डेव्हलप केल्या. आणि मग फायनली होमो सेपियन्स, त्याने आणखीन वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं बनवली. ओके, म्हणजे त्या काळापासून कुठला तुमचा पुराश्मयुग, म्हणजे मराठीमध्ये पुराश्मयुग आणि इंग्लिशमध्ये आपण ओल्ड स्टोन एज म्हणतो, ओल्ड स्टोन एज पासून न्यू स्टोन एज पर्यंत हत्यारांमध्ये बरेचसे बदल घडत गेले. बरोबर आहे, आणि ते तुम्ही या लेसन मध्ये शिकलात. ओके, नंतर अजून काही गोष्टी शिकलात, जसं त्यांनी काही प्राणी पाळले होते, मग त्यांनी मासेमारी करायला सुरुवात केली होती, त्यांनी काही ठिकाणी राहायला सुरुवात केली होती. पहिला मानव होता तो काय करायचा, भटकत असायचा इकडे तिकडे. मग त्याने काय केलं, त्याने मासेमारीचा काळ किती असतो, कुठल्या काळामध्ये जास्त शिकार मिळते, है ना, हे सगळं त्याने लक्षात घेतलं. आणि मग तो त्या त्या ठिकाणी जंगल साफ करून राहायला लागला. हे सगळं शिकलात की नाही तुम्ही? आणि मग मध्य प्रदेश, गुजरात, आता इथे वास्ते राजस्थानमध्ये बागोर, मध्य प्रदेश मध्ये भीमबेटका आणि गुजरात मध्ये लांगणज, या ठिकाणी काय भेटलेलं आहे आपल्याला, त्या मानवाचे आणि तशी जी हत्यारं होती त्यांचे अवशेष मिळाले. ओके, आणि त्याच्यावरनं सगळ्या गोष्टींचा शोध लागलाय. ओके, महाराष्ट्रामध्ये काय दिलंय, पाटणे, जळगावमधील पाटणे. ओके, ह्या जागा आपल्याला दिलेल्या आहेत जिथे स्टोन एज ची हत्यारं सापडली. काही माणसांच्या इथे एक तुम्हाला दिलंय पण कुठेतरी, की लहान मुलाचा कवटीचे औषध सापडले. ओके, सो हे सगळं कुठल्या काळातलं आहे, हे मिडल स्टोन एज. ओके, मध्ययुगीन, जे तुमचं काय बोलतात त्याला, मध्याश्मयुग म्हणतात, मध्याश्मयुगाचे अवशेष आपल्याला या ठिकाणी सापडलेले, हे पण शिकलात तुम्ही. तरी ते हत्या दाखवलेत बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची. नंतर न्यू स्टोन एज मध्ये माणसाने काय केले, शेती करायला सुरुवात केली. न्यू स्टोन एजचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, की माणसाने तेव्हा शेती करायला सुरुवात केली होती. ओके,
आणि मग जे शिकार म्हणजे सेकंडरी, त्याला त्याने एक वेगळा उद्योग म्हणून ठेवलं आणि मेन काम काय करायला लागला तो शेती आणि प्राणी पाळायला लागला. मग तुम्हाला माहिती आहे का कुठले प्राणी त्याने पाळले होते? शेळी आणि मेंढी पाळली होती. ओके, मग आता आपण हे शॉर्ट मध्ये मी फक्त तुम्हाला एक ब्रशअप केलं, तुम्हाला आठवण करून दिली की तुम्ही काय शिकला त्याच्यामध्ये. ओके, मग आपण त्याच्यातलेच क्वेश्चन आन्सर मी लिहिलेत माझ्याकडे दुसऱ्या फाईल मध्ये आणि ते मी तुम्हाला प्रेझेंट करते. याच्यामधले काही एक्स्ट्रा क्वेश्चन आन्सर्स मी घेतलेले आहेत. ओके, तर आपण त्या प्रेझेंटेशनकडे जाऊया जरा. तोपर्यंत तुमचा काही मेसेज वगैरे आहे का बघू दे मला एकदा. हे आपलं युएस टू इंग्लिश आणि मराठी असं दोन, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मला आन्सरचे आहेत. ओके, जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्ही याचे आन्सर मला देऊ शकाल. ज्याला आन्सर येणार आहे त्याने त्याचं नाव लिहायचं आहे. ओके, पहिला कोण आहे मी तुम्ही सांगायचं. क्वेश्चन आहे आपला फिल इन द ब्लँक्स, म्हणजे रिकाम्या जागा भरा. ओके, काय लिहिलंय? दॅट पिरियड ऑफ विच द टूल्स दॅट वी फाइंड आर मेनली मेड फ्रॉम स्टोन इज कॉल्ड द डॅश एज. म्हणजेच मराठीत काय म्हणतात, ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण टिंब टिंब असे म्हणतो. आता याचं आन्सर ज्याला येत आहे त्यांनी पहिले नाव लिहायचंय. माईक चालू करायचं नाही, मी विचारणार, मी सांगणार तेव्हाच माईक चालू करायचंय. ओके ठीक, सांगूया. हर्षद पूर्ण लाईन परत वाचायची आणि त्याचं आन्सर पण सांगायचं. येस, फिल इन द ब्लँक्स. क्वेश्चन वन, दॅट वी पिरियड ऑफ विच द टूल्स दॅट वी फाइंड are mainly made from stone is called the stone age. Very good. काय म्हणतात त्याला? स्टोन एज म्हणतात आणि मराठीत आपण अश्मयुग म्हणतो. ओके, व्हेरी गुड हर्षद. सेकंड बघा, नाशिक त्याला काय ट्रान्सलेटेड आहे बघा. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जे टिंब टिंब हे स्थळ प्रसिद्ध आहे. गंगा किंवा नाव लिहा बघूया, बहुतेक कोणीतरी लिहिलं होतं पण मला मेसेजेस दिसले. अनुज सांगतोय, चला अनुज. येस टीचर, नियर, त्यामुळे आन्सर सकट पूर्ण वाच. नाही नाही, आन्सर सकट वाच बाळा. पहिला ब्लँक्स मध्ये आन्सर लिहायला लागेल ना तुला. काय आन्सर आहे सांग मला. गंगापूर. हा, मग आता गंगापूर आणि मग पुढचं असं वाचायचं. गंगापूर नियर नाशिक is a well known old stone age state in Maharashtra. Site. In Maharashtra. Gangapur. Very good Anuj. बघा याचा आन्सर काय आहे, गंगापूर. गंगापूर नियर नाशिक इज अ वेल नोन ओल्ड स्टोन एज साईट इन महाराष्ट्र. म्हणजेच महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे गंगापूर हे स्थळ प्रसिद्ध आहे. व्हेरी गुड अनुज. मराठीत काय तंत्र?
मैम वेट आता क्लियर आवाज येतोय का सांगा जरा. कारण लाईट गे येणार मी हे पण ऑफ कर. मैम 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 कैन यू हियर मी? बोलती है. हाँ यस आई कैन हियर यू मैम प्लीज. एक लास्ट टाइम आपण चेक करूया तुम्हाला आवाज येतोय का, नाहीतर मग मी सेशन बंद करणार आहे. आता आवाज येतोय का सगळ्यांना सांगा एकदा मला. ओके हर्षदला येतोय, अजून आदेशला पण येतोय, अनुजला पण येतोय. तर प्रमिता तुझा स्टार्टिंग पासूनच नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. आता माझा नेटवर्क प्रॉब्लेम मी सॉल्व केला आहे. ओके त्यामुळे मी परत एकदा कंटिन्यू करते. बरं हे आपलं जे क्वेश्चन आन्सर आहेत ते दिसतात का तुम्हाला सगळ्यांना एकदा सांगा मला. ओके अनुज आदेश प्रमिता दिसतायत का सांगा क्वेश्चन आन्सर. ग्रेट ठीक आहे मग कंटिन्यू करूया आपण. बरं तिसरा क्वेश्चन वाचला आहे मी, कोण आन्सर देणार आहे तिसऱ्याचं? आदेश आदेश चल थर्डचा आन्सर सांग मला. माईक चालू कर. मॉडर्न मशीन हॅज स्टोन ग्राइंडर. कशामध्ये स्टोन ग्राइंडर असतो? दगडाचा वापर कशात केला जातो? पटकन फ्लोअर मिल. फ्लोअर मिल. हा आता फ्लोअर मिल आणि पुढचं पूर्ण सेंटेन्स वाचायचं. फ्लोअर मिल मॉडर्न मॉडर्न मशीन स्टोन ग्राइंडर ग्राइंडर. हा फ्लोअर मिल अ मॉडर्न मशीन हॅज अ स्टोन ग्राइंडर. ओके म्हणजे पिठाची चक्की या आधुनिक तंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो. तुम्ही बघितली असेल पिठाची चक्की, त्याच्यामध्ये जे दोन फिरतात रोल ज्याच्यामध्ये धान्य टाकलं जातं. ओके आणि मग ते दळलं जातं, त्याच्यामध्ये काय असतात? दगड असतात, दगडाचा असतो तो पाटा मोठा. ओके ठीक आहे. आता सेकंड जो आहे क्वेश्चन तो आहे फाइंड आउट द ऑड पेअर फ्रॉम फॉलोइंग. मी आत्ताच तुम्हाला ह्या पेअर्स वाचून दाखवल्या होत्या, है ना? तर परत एकदा आपण बघूया. पेअर दिले पहिली राजस्थान बागोर, मध्य प्रदेश भीमबेटका, थर्ड आहे गुजरात लांगणच आणि फोर्थ आहे महाराष्ट्र बिजापूर. आता याच्यातली ऑड पेअर म्हणजे जी याच्यामध्ये बसत नाही, जे चुकीचं आन्सर आहे ते सांगायचं तुम्ही मला. कोणाला येत आहे याच्यातली कुठली पेअर चुकीची आहे, कोण सांगणार मला? आदेश सांगतोय. व्हेरी गुड आदेश सांग बघू.
महाराष्ट्र हा बिजापूर व्हेरी गुड महाराष्ट्र आणि बिजापूर व्हेरी गुड आदेश कारण आपण बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आपण दोन वेगळी नावं बघितली होती है ना इथे कुठे गेली हा जळगाव मधलं बघितलं होतं आपण महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे त्यामुळे महाराष्ट्र बिजापूर इथे वेगळा आन्सर आहे ऑड मॅन आउट आहे व्हेरी गुड आदेश आता आता इथे काय आहे ना मी ऍक्च्युली आन्सर दिलेत तर मी तुम्हाला पहिल्यांदा क्वेश्चनच दाखवते तुम्हाला आन्सर येत आहे का बघूया नाही तर मी सांगणार आहे ओके आता आन्सर इन वन सेंटेन्स म्हणजे एका वाक्यात उत्तरं द्यायची आहेत तुम्हाला पहिला काय आहे क्वेश्चन विच आर थ्री पिरियड्स ऑफ स्टोन एज स्टोन एजचे थ्री पिरियड्स कोणते आहेत अश्मयुगाच्या काळाचे कोणते तीन कालखंड पाडले जातात बघा तुम्हाला माहिती आहेत का कोणाला माहिती आहेत सांगा पटकन विच आर द थ्री पिरियड्स ऑफ स्टोन एज तुम्ही बुक मध्ये शोधून पण सांगू शकता आन्सर नो प्रॉब्लेम अनुज सांगतोय का अनुज माईक चालू करवा ही ओपन बुक टेस्ट समजलं तरी चालेल आणि तुम्ही बुक मध्ये शोधून मला आन्सर सांगू शकता ओल्ड स्टोन एज मेडल स्टोन एज स्टोन एज व्हेरी गुड अनुज शाबाश बघा इथे आन्सर दिलंय मी ओल्ड स्टोन एज मिडल स्टोन एज आणि न्यू स्टोन एज असे थ्री पिरियड्स आहेत स्टोन एजचे आणि मराठीमध्ये आपण काय म्हणतो अश्मयुगाचे कोणते तीन कालखंड आहेत पुराश्मयुग मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग ओके व्हेरी गुड आता सेकंड व्हॉट इज मीन्ट बाय पर्क्युशन टेक्निक आघात तंत्र कशाला म्हणतात पर्क्युशन टेक्निक म्हणजे काय बघा बुक मध्ये आन्सर शोधा आणि सांगा पटकन कोणाला येत आहे कोण सांगू शकतो आता आता अनुजने जे आन्सर दिलं त्याच्या खालच्याच पॅरेग्राफ मध्ये आहे कोण सांगणार आहे आदेश सांगतोय चला आदेश सांग बाळा व्हॉट इज मीन्ट बाय पर्क्युशन टेक्निक नाही तुला प्रश्न कळला का पर्क्युशन टेक्निक कशाला म्हणतात तर तो हे मिडल स्टोन एज 1 2 3 झाले आता त्याच्या खाली ओल्ड स्टोन एज मध्ये त्या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये याचं उत्तर आहे बघा मी सांगते सगळ्यांनी लक्ष द्या हा ऐक थांब थांब आदेश आता तू पॅरेग्राफ बरोबर निवडलायस पण एवढा मोठा आन्सर नाहीये आन्सर खूप छोटा आहे तर आता सगळ्यांनी लक्ष द्या माझ्याकडे बघा मी लिहिलं इथे आन्सर ते तुमच्या त्या पॅरेग्राफ मध्ये पण आहे तुम्हाला नंतर शोधताना मिळेल पण पर्क्युशन टेक्निक इन्वॉल्व बीटिंग ऑर स्ट्रायकिंग वन लार्ज पेबल अगेन्स्ट अनादर टू ऑप्टेन स्टोन फ्लेक्स त्या पॅरेग्राफच्या शेवटच्या ज्या तीन लाईन आहेत दिस टेक्निक पासून फ्लेक्स पर्यंत हे याचं आन्सर आहे मिळालं का तुम्हाला येस गुड मिळालं व्हेरी गुड आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण विच ॲनिमल्स डीड मिडल स्टोन एज मॅन डोमेस्टिकेट म्हणजे मध्याश्मयुगातील मानवाने कोणते प्राणी मांसाळण्यास सुरुवात केली आणि आत्ताच अंतरा जॉईन झाले एवढ्या लेट अर्धा क्लास झाल्यावर तर अंतरा याचं उत्तर सांगणार आपल्याला अंतरा माईक चालू कर हा मध्याश्मयुगातील मानवाने कोणते प्राणी मांसाळवण्यास सुरुवात केली अभ्यास केला का मी सकाळी सांगितलं होतं ग्रुपवर की तुमचे दोन लेसनची मी रिव्हिजन घेणार आहे अभ्यास करून या
उत्तर माहिती आहे का तुला? नो नो. मग काय उपयोग आहे अंतरा, अभ्यास नाही करत आहे तू. बरं माईक बंद करा आता. बघा इथे मी आन्सर दिलाय, मिडल स्टोन एज मॅन डोमेस्टिकेटेड गोट अँड शिप. ठीक आहे, कुठले? गोट आणि शिप. मराठीत कसं लिहिलंय बघा, मध्याश्म युगातील मानवाने शेळी व मेंढी हे प्राणी माणसाळवण्यास सुरुवात केली. कुठले प्राणी पाळले? माणसाळवणे म्हणजे पाळणे. ओके, कुठले प्राणी पाळले? शेळी आणि मेंढी. कुठल्या मानवाने? मध्याश्म युगातील. ओके, मिडल स्टोन एज, लक्षात ठेवायचं. आता पुढे बघा. टीचर बोला. टीचर माझे सवाल, तुम्ही माझा ग्रुपच नाहीये म्हणजे डिलीट झालाय. मग हे मला सांगायचंय तुम्ही. मला कसं कळणार अंतराचा ग्रुप डिलीट झालाय की नाही ते? आता मी नंतर ऍड करेन परत. ठीक आहे, मला मेसेज टाकून ठेवायचा क्लास संपल्यावर की टीचर मला ग्रुप मध्ये परत ऍड करा. ओके, मग मी ऍड करते. ओके ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण. माईक बंद करा सगळ्यांनी. हाऊ डीड मॅन यूज पर्क्युशन टेक्निक? वरती आपण बघितली पर्क्युशन टेक्निक म्हणजे काय. ओके, आता ही पर्क्युशन टेक्निक माणसाने कशी वापरली, त्याला मराठीत म्हणतात आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला. आता याचा आन्सर कोणाला येत आहे की नाही माहीत नाही, पण मी तुम्हाला आत्ता मार्क करून देणार आहे. क्वेश्चन नंबर सॉरी पेज नंबर 26 काढा सगळ्यांनी बुकमध्ये. पान नंबर 26 काढा. मराठी मराठीच्या बुकमध्ये पण त्याच पेज नंबरवर आहे. ओके, आता पहिल्यांदा मी सगळ्यांनी काढलं पेज नंबर 26. जरा येस नो लिहा चॅटबॉक्समध्ये म्हणजे मी सांगते तुम्हाला. येस, पहिल्यांदा इंग्लिश मिडियमच्या मुलांनी मार्क करून घ्या. बघा आत्ता मी तुम्हाला पर्क्युशन टेक्निकचा आन्सर सांगितलं की नाही, त्याच्या खालच्या पॅरेग्राफला बघा, म्हणजे पेज नंबर 26 शेवटचा पहिल्या कॉलम मधला शेवटचा पॅरेग्राफ मी वाचते बघा. द फर्स्ट टूल्स मेड इन द ओल्ड स्टोन एज. मी तुम्हाला इथे बुकवर दाखवते, एक मिनिट थांबा. बघा हा तुमचा पेज नंबर 26 आहे. ओके, आणि याच्यामध्ये हा पॅरा ओल्ड स्टोन एज वाला पॅरा आहे, त्याचा खालचा पॅरा द फर्स्ट टूल्स मेड इन ओल्ड स्टोन एज. तिथून मार्क करायचं आहे द फर्स्ट पासून, ते जायचंय तुम्हाला याच पेजवर. त्याच्या बाजूला जो आहे बोन्स पर्यंत, हे बघा हा जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या लाईन मध्ये बोन्स लिहिलंय बघा, तिथपर्यंत मार्क करायचंय. द फर्स्ट टूल्स मेड पासून पुढच्या कॉलम मध्ये बोन्स पर्यंत हे कशाचं आन्सर आहे? हे आन्सर आहे तुमचं हाऊ डीड मॅन यूज पर्क्युशन टेक्निक, मानवाने आघात तंत्र कसं वापरलं. ओके, इंग्लिश मिडियम वाल्यांचं करून झालंय का मार्किंग सांगा जरा. येस, आता मराठी मिडियम अंतरा पान नंबर 26 वर पुराश्मयुग लिहिलेला आहे. त्या पुराश्मयुगाची पाचवी लाईन या पद्धतीने तयार केलेली असलं. हा, तिथून सुरुवात करायची आहे आणि त्याच्याच खाली हाडे फोडण्यासाठी करणे शक्य होते. त्याच्या खाली जवळजवळ सहावी लाईन बघ, हाडे फोडण्यासाठी करणे, फळे किंवा हाडे फोडण्यासाठी करणे शक्य होते, तिथपर्यंत मार्क करायचं. झालंय? मराठी मिडियम वाल्यांचं झालं. मी तुम्हाला डिटेल्स पाठवून देईन तसे, परत तुम्ही शोधू शकता. ओके, आता
पुढचा क्वेश्चन बघूया. व्हॉट रिव्होल्युशन वॉज ब्रॉट अबाउट बाय होमो सेपियन्स इन द टूल मेकिंग टेक्निक. ओके, आता बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली? याचा आन्सर आहे पेज नंबर 27 वर. काढा पेज नंबर 27 सगळ्यांनी. पेज नंबर 27 वरचा थर्ड पॅरेग्राफ होमोसेपियन्स पासून. होमोसेपियन ब्रॉट अबाउट अ रिव्होल्युशन, मिळालं का? हा, होमोसेपियन्स पासून तो पूर्ण पॅरेग्राफ घ्यायचा आहे. शेवटची लाईन आहे ना, मेकिंग टूल्स अँड अदर आर्टिकल्स. मेकिंग टूल्स अँड अदर आर्टिकल्स तिथपर्यंत मार्क करा. आणि मराठी मीडियम पान नंबर 27 वरून तिसरा पॅरेग्राफ, बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे करण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली, तिथपासून खाली हस्तिदंत यासारख्या वस्तूंचा उपयोग करू लागला होता. हा पूर्ण पॅरेग्राफ मार्क करायचा आहे. येस प्रमिता, व्हॉट इज इश्यू? स्विच ऑन युअर माइक. मॅम, मी गावाला आली तर मी बुकच नाही आणली आहे. ठीक आहे, मी पेज नंबर तुम्हाला पाठवून देईन, मग तुम्ही नंतर मार्क करा. ओके, तसे तुम्ही क्वेश्चन आन्सर लिहिलेच असतील. हो मॅडम, आहे ना, म्हणजे मग हे पण काय करून द्यायची गरज नाहीये, पण तुमची रिव्हिजन चालू आहे म्हणून मी हे परत देते. सो तू आता नाही मार्क केला तरी चालेल. ओके ओके ओके, माईक बंद कर बाळा. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. इथे तुमचा लेसन नंबर 6 चं रिव्हिजन संपलं. आता लेसन नंबर 7 काय आहे? फ्रॉम शेल्टर्स टू विलेज सेटलमेंट. म्हणजेच काय, की मानव पहिल्यांदा गुहेत राहत होता. बघूया आपण. बघा, पहिल्यांदा तो गुहेत राहत होता, मग नंतर तो काही ठिकाणी थोड्या थोड्या काळासाठी राहू लागला, एका विशिष्ट काळासाठी. आणि मग नंतर त्याने काय केलं, घर बांधली आणि मग तो इतर लोकांसोबत ग्रुपने राहायला लागला आणि व्हिलेज सेटलमेंट म्हणजे छोटी छोटी गावं तयार झाली. ओके, मग याच्यामध्ये, या लेसनमध्ये तुम्ही हे सगळं शिकलात की माणूस कसा राहिला आणि त्याने त्याच्या जागा का बदलल्या राहण्याच्या, है ना, भटकंती करत होता तो पूर्ण पृथ्वीवर, मग तो हळूहळू सेटल कसा झाला, हे सगळं आपण या लेसन नंबर 7 मध्ये बघितलं. आता ह्याचे क्वेश्चन आन्सर जे आहेत ते बघूया आपण पटकन. बघा, इथे तुम्हाला खूपच कमी क्वेश्चन आन्सर आहेत, बरोबर आहे? तुम्हाला फक्त वन सेंटेन्स म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा आणि कारणे लिहा, म्हणजे गिव्ह रिझन आहे. तर आपण बघूया. आता पहिला क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स. एका वाक्यात उत्तरे लिहा. काय क्वेश्चन आहे? विच ॲनिमल्स डीड द होमोसेपियन्स मेनली हंट. म्हणजेच काय, बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता. कोणाला आन्सर येते? होमोसेपियन्स किंवा बुद्धिमान प्राणी, बुद्धिमान मानव कुठल्या प्राण्यांची शिकार जास्तीत जास्त करत होता? बघा पटकन शोधा. पेज नंबर 30 वर आहे बघा आन्सर. पटकन कोण सांगते मला, बघूया कोणाला आन्सर येत आहे. इफ यू नो द आन्सर यू कॅन रेज द हँड ऑर यू कॅन पुट युअर नेम इन चॅट बॉक्स. अनुज सांगतोय. चला अनुज, माईक चालू कर बाळा. येस टीचर. हा सांग बघू मला, विच ॲनिमल्स डीड द होमोसेपियन्स मेनली हंट. बर. हा. डियर. हा. माउंटन गोट अँड शीप. व्हेरी गुड, शाबाश. बघा इथे आन्सर दिलंय मी.
स्मॉलर एनिमल्स म्हणजे तो छोट्या छोट्या प्राण्यांची शिकार करत होता. वाईल्ड बोअर, डियर, माउंटन गोट अँड शिप. व्हेरी गुड अनुज. आणि मराठीत काय आहे? रानडुक्कर, हरिण, डोंगरी शेळी आणि मेंढी यांची तो शिकार करायचा. ओके, व्हेरी गुड. आता सेकंड क्वेश्चन बघा. व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द न्यू स्टोन एज? ओके, मराठीत लिहिले नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते? कोणाला येते आन्सर? व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ न्यू स्टोन एज? मगाशी मी सांगितलंय पण तुम्हाला. चला, ज्याला आन्सर येते त्यांनी हँड रेज करा किंवा नाव लिहा चॅटबॉक्स मध्ये. व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ? अनुज सांगतोय, बाकीच्यांनी अभ्यास नाही केलाय. सांग अनुज. बरं, आदेश पण सांगतोय. अनुज थांब, आपण आदेशला चान्स देऊया पहिला. ओके, आदेश तसाही खूप कमीच बोलतो. सांग आदेश, व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ न्यू स्टोन एज? द बिगिनिंग ऑफ. कल्टिवेशन इज अ. हाँ, कॅरेक्टरिस्टिक ऑफ. कॅरेक्टरिस्टिक ऑफ द कल्चर द न्यू स्टोन एज. व्हेरी गुड. बिगिनिंग ऑफ द कल्टिवेशन. बघा, मी शॉर्ट मध्ये लिहिलंय पण आदेशने मस्त पैकी फुल सेंटेन्स मध्ये उत्तर दिलंय. व्हेरी गुड आदेश. द बिगिनिंग ऑफ द कल्टिवेशन म्हणजेच काय? नवाश्मयुगात शेतीची सुरुवात हे त्या संस्कृतीचं वैशिष्ट्य होतं. त्यांनी शेतीची सुरुवात केली आहे की नाही? आता शेवटचे दोन क्वेश्चन राहिलेत, बघूया आपण. गिव्ह रिझन्स फॉर द फॉलोइंग म्हणजे दिलेल्या प्रश्नांची कारणं लिहा. ओके, आता कारण लिहायची आहेत तुम्हाला. काय क्वेश्चन आहे बघा. द डायट ऑफ होमोसेपियन्स अंडरवेंट चेंज म्हणजेच काय? मराठीत विचारलंय मध्याश्म युगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता. मग मध्याश्म युगातील जे मानव होते, बुद्धिमान मानव म्हणजे होमोसेपियन्स. ओके, त्यांच्या आहारात, आहार म्हणजे काय? जेवण. डाएट म्हणजे काय? जेवण. त्यांच्या जेवणाच्या पद्धतीत बदल होत होता. मग तो बदल का होत होता? याचा आन्सर आहे पेज नंबर 30 वर. चला, पेज नंबर 30 काढा सगळ्यांनी. ज्यांच्याकडे बुक आहे त्यांनी पेज नंबर 30 काढा. टीचर. हा बोल. टीचर, तुम्ही सांगितलं तो माझं नाही, पण ते लेसन किती आहेत? लेसन नंबर 7 चालू आहे. 7. हा, सातवा धडा, निवारा ते गाव वसाहती. थँक्यू टीचर. हा, आता तो आहे पान नंबर 30 आणि त्याच्यावर उत्तर आहे बघा. पटकन कोण सांगते मला शोधून? द डायट ऑफ होमोसेपियन्स अंडरवेंट चेंज. वरती आहे बघा, वरच्या पॅरेग्राफ मध्ये सेकंड कॉलम आहे त्याच्या वरच्या पॅरेग्राफ मध्ये आहे. कोण सांगेल? हू विल टेल दिस आन्सर? अनुज. चला, आता पहिला अनुज हँडरेज झालाय त्यामुळे अनुज सांगणार. हा बोल अनुज. मिळालं तुला आन्सर? द चेंज डाइट पॅटर्न एनेबल द ग्रुप ऑफ होमोसेपियन्स टू फ्रॉम रोम टू फॉरवेन रीजन डेमो. अनुज एक मिनिट थांब बाळा, मला सांग तू कुठल्या पेज नंबर वर वाचतोयस? 31 पेज नंबर 30 वर आहे बघ आन्सर. सीझनल कॅम्प्स लिहिले 7.2. मिळाला सीझनल कॅम्प 7.2?
मिळालं का? समोरच आहे बघ तुझ्या. बरं, आदेशने हँड रेज केलाय, आपण बघूया आदेशला मिळालंय का. आदेश वाच बघू. माइक चालू कर आदेश. बाय द टाइम ऑफ, नाही त्याच्यावरचा पॅरेग्राफ. तुमचा आन्सर जे आहे ते वरचा पॅरेग्राफ आहे, मी वाचते बघा. इन द मिडल स्टोन एज ग्रुप्स ऑफ होमोसेपियन्स हॅड एस्टॅब्लिश कॅम्प ऑल ओव्हर द वर्ल्ड. ऍट दॅट टाइम द क्लायमेट वॉज गेटिंग वॉर्मर. Everywhere the environment was changing and with it the diet of homo sapiens was also undergoing change. का बदलला त्यांचा डाएट? कारण ते सगळीकडे फिरत होते आणि नंतर क्लायमेट म्हणजे हवामान जे आहे ते कसं व्हायला लागलं? उबदार, गरम व्हायला लागलं. आणि त्या एन्व्हायरमेंट मध्ये आलेल्या बदलामुळे, चेंज मुळे त्यांचा डाएट पण बदलला. ओके, मिळालं का? माफ करा, तो पहिला पॅरेग्राफ पूर्ण ते तुमचा, तुमच्या क्वेश्चनचा आन्सर आहे. कुठला क्वेश्चन होता आपला? द डायट ऑफ होमोसेपियन्स अंडरवेंट अ चेंज, गिव्ह रिझन. त्याला मार्क करा. ओके, अंतरा तुला मिळालं का? हंगामी तळ लिहिलंय बघ, 7.2 हंगामी तळ, त्याच्या खालचा पहिला पॅरेग्राफ पूर्ण लिहायचा. झालं सगळ्यांचं मार्क करून? ठीक आहे, मी नंतर पाठवून देईन, मग तू शोध. ओके, आता सेकंड आणि शेवटचा क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे बघूया आपण. होमो सेपियन्स नीडेड टू स्टे इन वन प्लेस ओव्हर लॉंगर पिरियड्स ऑफ टाइम. मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला. दीर्घकाळ म्हणजे खूप वेळ. लॉंगर टाइम म्हणजे काय? लॉंगर पिरियड ऑफ टाइम म्हणजे होमोसेपियन म्हणजे जो बुद्धिमान मानव होता तो काय करायला लागला? एका ठिकाणी भरपूर वेळ राहायला लागला. का राहायला लागला कोणी सांगेल का? त्याचं आन्सर आहे आपलं पेज नंबर 31 वर. ओके, पेज नंबर 31 वर सेकंड पॅरेग्राफ आहे बघा. द चेंज्ड डाएट पॅटर्न. मी तुम्हाला बुक मध्ये दाखवते, थांबा. हे बघा, हे पेज नंबर 31 आहे आणि इथे आहे तुमचं हा फर्स्ट पॅरेग्राफ आणि हा खालचा द चेंज डायट पॅटर्न. जे अनुज मगाशी वाचत होता ते सेकंडचं आन्सर आहे. ओके, तिथून मार्क करायचं. हे आन्सर खूप मोठं आहे. हे बघा, हा पूर्ण पॅरा येणार सेकंडचा पण. आणि तिसऱ्या शेवटची लाईन आहे बघा. फॉर दीज रिझन्स दे स्टेड इन वन, पुढच्या पेजवर, प्लेस फॉर लॉंगर पिरियड्स. इथपर्यंत या पिरियड्स पर्यंत मार्क करायचं आहे. तसं ते तुम्हाला दिसताना खूप मोठं दिसतंय कारण अर्धा अर्धा लिहिलेलं आहे. ओके, अर्ध्या अर्ध्या पेज मध्ये. जर पूर्ण पेजची लाईन असली तर ते चार लाईनचंच आन्सर आहे. ओके, त्यामुळे हे आन्सर लर्न करायचं आहे. आता तुमचा होमवर्क काय असणार आहे? मी हे दोन्ही पेज तुम्हाला पाठवून देणार आहे ऍज अ होमवर्क. ओके, ज्यांचं मराठी आहे त्यांनी मराठीत आन्सर क्वेश्चन आन्सर लिहायचे, ज्यांचं इंग्लिश मध्ये आहे त्यांनी इंग्लिश मध्ये क्वेश्चन आन्सर लिहायचे आहेत. ओके, आणि तुम्ही कोणीही लोक, मागच्या वेळी पण मी तुम्हाला शिकवलेला काहीतरी मी मध्ये तुमचं जीके घेतलं होतं, आठवतंय? पण तुम्ही कोणीच तो होमवर्क पाठवलाच नाही. गुगल क्लासरूमला होमवर्कच येत नाही तुमचा, हे असं का करताय? तुम्ही घरी होमवर्क करताय की नाही मला कळणार कसं काय? मॅम, बोला. मॅम, होमवर्क अपलोड करायच्या टायमाला गोल गोल फिरतं आणि चाललं जातं, होमवर्क अपलोडच नाही होत.
मग हे बाळा फक्त नेटवर्क इश्यू मुळेच होऊ शकतं, बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. कारण तुम्ही सगळेजण क्लासरूम मध्ये ऍडेड आहात, तुम्हाला होमवर्क दिला जातोय आणि मी तुमच्या होमवर्क्सला फक्त मला वाटतं तुमचा ग्रामरच्या होमवर्कला मी तुम्हाला ड्यू डेट दिली होती, बाकी कुठल्याही होमवर्कला तुम्हाला ड्यू डेट पण दिली जात नाही. बरोबर आहे, तुम्हाला तो अपलोड करायचाच आहे, एक दिवसात नाही तर 2 दिवसात तरी अपलोड करायचा आहे. ओके, सो नो एक्सक्यूजेस, सगळ्यांनी दिलेला होमवर्क गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचाच आहे कंपल्सरी. आता बऱ्याचशा याच्यामध्ये मी आन्सर पण दिलेले आहेत, जिथे आन्सर नाहीये तिथे आन्सर पण लिहायचे. आणि अनुजचा क्वेश्चन होता की क्वेश्चन पण लिहायचे का, तर सगळ्यांनी क्वेश्चन आणि आन्सर लिहायचे आहेत. मला मला जो मिळाला नाही होमवर्क त्याच्याबद्दल मी सांगितलं. ओके, तर आता आजचा होमवर्क किती जणांचा मिळतोय ते मी बघणार आहे. ठीक आहे, सो नाउ यू कॅन लीव द क्लास. आणि ज्यांची एक्झाम आहे त्यांनी अभ्यास करायला सुरुवात करा. तुमच्यासाठी आपण हे आता रिव्हिजन घेतलेली आहे. ओके, आणि असंच आपण थोडे एक्झाम होईपर्यंत तुमची रिव्हिजन घेत राहणार आहोत. आणि ज्या ज्या टीचर्सचे पुढचे क्लासेस चालू आहेत ते पुढचं कंटिन्यू करतील. ओके, तर सगळ्यांनी आता एक काम करायचं आहे, क्लास लीव करा, होमवर्क करा आणि घरी हे दोन्ही लेसन व्यवस्थितपणे वाचायचे आहेत. बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय बोल. बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय टीचर. अंतरा मला कॉल कर, आत्ता बंद कर. ओके ओके.